स्वतःला ATSचा अधिकारी भासवून शादी .com वेबसाईटवर असणाऱ्या तरुणीकडून लाखो रुपये उकळणाऱ्याला अटक करण्यात आली. स्वतःला ATSचा अधिकारी भासवून शादी .com वेबसाईटवर IT इंजिनियर असलेल्या तरुणीशी मैत्री करून त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून या तरुणीकडून लाखो रुपये उकळणारा एक भामट्या IT इंजिनियर तरुणाला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. शुभांकर बॅनर्जी या भामट्याचे नाव असून तो मूळचा बँगलोरचा राहणारा आहे. आत्तापर्यंत बॅनर्जीने 25 तरुणांची फसवणूक करून गंडा घातला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आत्तापर्यंत फसवणूक झालेल्या 3 पीडित मुलींसमोर आल्या आहेत. या मुलींकडून त्याने 20 लाख, 10 लाख आणि 7 लाख रुपये उकळले आहेत. प्रकार असा आहे की शुभांकर बॅनर्जी म्हणून हा 34 वर्षाचा इसम आहे, बंगलोरमध्ये राहतो. तो शादी .com आणि भारत मॅट्रिमोनियल साईटवरनं मुलींशी संपर्क करतो, मैत्री करतो, त्यांच्याशी ओळख वाढवतो आणि त्यानंतर प्रेमाचं नाटक करतो. नाटक केल्यानंतर मुलींना इमोशनल ब्लॅकमेल करून तो वडील आजारी आहेत किंवा मला पैशाची गरज आहे, आपली शादी होणारच आहे असं सांगून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळतो आणि बऱ्याच मुलींकडून त्यांनी पैसे उकळलेले आहेत आणि त्यामध्ये आम्ही आमच्या महात्मा फुले पोलिसांच्या गुन्ह्यामध्ये त्याला अरेस्ट केलेले आहे. आम्ही नक्की हा प्रोफेशनली काय करतो, काय आहे आणि बॅकग्राऊंड कसा आहे? सदर इसम हा इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे, IT प्रोफेशनल आहे. हा काही दिवस नोकरी करत होता बंगलोरला आणि कलकत्त्याला, त्यानंतर सध्या नोकरी करत नाही, कामधंदा करत नाही आणि त्याला पॉपमध्ये जाण्याचं, डिस्कोमध्ये जाण्याचं व्यसन आहे, दारू पिण्याचं व्यसन आहे त्याला आणि या मुलींशी संपर्क साधून पैसे उकळण्याचं काम करतो. काय एक्झाम्पल आहे सर की किती पैसे मुलींकडून घेतलाय कुठून? आमच्या फिर्यादीकडून त्यांनी जवळजवळ 6.5 लाख रुपये आणि एक मोबाईल घेतलेला आहे, आयफोन. बाकी मुलींना पण फसवलेलं आहे, त्यांची पण काही रक्कम 20-1 लाख रुपयाच्या घरामध्ये आहे, तर त्याची पण आम्ही माहिती घेत आहोत. हा मुख्यत्वे IT क्षेत्रातल्या प्रोफेशनल मुली आहेत किंवा ज्या कमावत्या मुली आहेत, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत अशा मुलींना तो टार्गेट करतो आणि त्यातल्या त्यात मुख्यत्वे बंगाली मुलींना किंवा बंगलोरच्या मुलींना किंवा मुंबईतल्या मुलींना टार्गेट करतो. स्वतःला काय बोलतो सर, ATS अधिकारी? हा मुलींना सांगतो मी ATS साठी काम करतो, मी इथिकल हॅकर आहे, मी गुगलमध्ये आहे, असे करून करतो.